गाइज वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो खूब दिवस ब्लॉग ये कारण मी का गोष्टी मैं अड़कले होते समझुन घया गाइज। तो यस आता मैं मोस्टली ट्राई करना है ब्लॉग्स रेगुलर टाकायला। तो यस आज का दिवस खूब स्पेशल है मैं कारण आज मैं मम्मी का बड्डे है। मी तुम्हारसोबत एक खूब चांगली न्यूज शेयर करना है। तो ब्लॉग अपना बगत रहा कसा होतो है आता अपन बहू ब्लॉग कसा होतो है। आज का ब्लॉग मैं तुम्हारे खूब स्पेशल आना है। तो गाइज हेनी तुम्हें बघितलं असेल की हेनी मला खूप मदत केली होती। हा फाइनली आलाय तो आता आज परत आम्हाला हेल्प करणार आहे थोड़ी। तो साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। सो गाइज माझ्या सोबत जे लोक ह्या गोष्टीला सपोर्ट करतात आहेत ते लोक आलेले आहेत। मन्नी नमस्ते, कसं वाटतंय तुला? खूप छान तुझ्या नवीन व्यवसायासाठी। हाउ यू आर फीलिंग? आणि तुम्ही अख्ख्या युट्यूब वर दिसणार आहे तर विचार करून बोला। खरं बोलू का खोटं बोलू? हे जे तू नाही का बळजबरी करून आम्हाला इथं बोलवले। चले तुला खूप खूप शुभेच्छा। घर छोट लॉन्चिंग पद्धति करते मंथ खूप मोठा धमाका होणार आहे। तो तुम्हाला हळूहळू माझ्या ब्लॉग्स मध्ये दिसेल। सो बी रेडी। तर आता तुम्हाला थोडी आयडिया आली असेलच की वस्त्रपूजा मध्ये काय। तर मी तुम्हाला सांगते वस्त्रपूजा मध्ये मी एक वुमेन क्लोदिंग ब्रँड सुरू केलाय। तर त्याला प्रतिसाद द्या कारण हे माझं नवीनच आहे। आयडिया जी आली होती ती खूप 2 ते 3 महिन्या आधी माझ्या डोक्यात आली होती। तर मला खूप ह्याच्यासाठी प्रतिसाद द्या कारण तुमच्या सपोर्ट शिवाय हे इम्पॉसिबल आहे। तर आणि नक्की ऑनलाइन ऑर्डर्स आत्ता सुरू केलेले आहेत आम्ही कारण सध्या 2 दिवसातच ऑफलाईनमध्ये खूप स्टॉक आपला गेलेला आहे। पण आता ऑनलाईन पण मी टाकत आहे ह्या गोष्टी। आणि ही न्यूज मी तुम्हाला आधी देणार होते पण माझ्या मम्मीच्या बड्डेलाच हे सगळं मला करायचं होतं कारण खूप स्पेशल मुमेंट आहे माझ्यासाठी हा। तर खूप सपोर्ट करा मला आणि आता ब्लॉग आपला कसा होतो आहे बघू आपण। नमस्कार मंडळी, आज माझा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आज माझ्या मुलीचं वस्त्र पूजेचे बाई मला काय वाटतं का बुद्ध्या नमस्कार मंडळी, आज माझा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आज माझ्या मुलींनी तिच्या स्वतःच्या नावाचा वस्त्रपूजा हा ब्रँड सुरू केलेला आहे। तर लवकरच तिचा तिने आता ऑनलाईन चालू केलेला आहे। तर तुम्ही आता ती लवकरात लवकर ऑफलाईन चालू करेल तर तुम्ही तिला भरभरून प्रतिसाद द्या। माझ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आणि माझ्या मुलीने इतर कोणताही दिवस न निवडता माझ्या मुलीने आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त खूप मोठा सरप्राईज दिलेला आहे आणि तिच्या नावाचा तिने वस्त्रपूजा हा नवीन ब्रँड सुरू केलेला आहे। तरी तुम्ही तिला भरभरून प्रतिसाद द्या। का खूप गर्व आहे की तिने मला खूप मोठं सरप्राईज दिलं। तर तुम्ही पण तिला भरभरून प्रतिसाद द्या। तुम्ही पण थँक्यू। अभिनंदन 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 अपनी खूप धावपळ सुरू आहे पण त्यात पण मी ब्लॉग घेतीये। आता बघा माझा लुक 2 आहे अँड हा मी ऑनलाईन मागवला आहे ट्रेंडी कलेक्शन मधून। पाऊस पण येतोय आणि घाई गडबड पण आहे
आणि काय सांगू तुम्हाला गाईज, पण त्यात पण मला ब्लॉग घ्यायचा आहे, कारण खूप दिवस झाले मी ब्लॉग अपलोड केला नाही. तर मला बऱ्याच लोकांनी मेसेज केला, ताई ब्लॉग कधी अपलोड करती आहे. सो मी माझं पूर्ण ट्राय करते. आता बघू कस्टमाईज केकचा ऑर्डर दिला बोलला मग त्याचे झुटे झाले. आम्ही कस्टमाईज केकचा ऑर्डर दिला होता तो आम्ही घ्यायला चाललो आहे. आणि सगळ्यात विचित्र मला वाटतंय तर पाऊस खूप येतोय, तरी पण आता बघू. आणि आमचा केक पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे. मला बरेच रील्स पण काढायचे होत्या ह्या ड्रेसवर, पण नाही जमलं, पण ते मी बघू नंतर काढेल. लेट्स सी. संदीप हॉटेलला आलोय आणि ब्लॉग चालू आहे माझा. मधुताई, येस आणि मधुताई नव्हती ॲज युजल आज पण माझ्या प्रोग्रामला. मग नंतर ती म्हणती की मला का नाही बोलवलं, आता मी ओपनिंग केली मम्मीच्या हस्ते. मला बोलवलंच नाही, मी ना बोलवलं 7 तारखेला लवकर या मधून. मी बघा धोका देते, टाइम सांगितलं नव्हता मला. माझ्या स्पेशल मोमेंटला ते आजकाल मी नोटीस करते राहत नाहीये. आणि हे मला काही कळतच नाही, झाल्यावर कळत नाही. नाशिकच्या आमच्या पूर्ण शूटला हिट होती आणि हिनीच बघितलं की सॉन्ग आमच्या कसं शूट झालं होतं ते. तर ऑब्व्हियसली हे तर मी स्वतःचं करते, तर तुम्ही असायला पाहिजे होते, काही असायला पाहिजे होते का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कसे आहात? खूप दिवसांनी भेट झाली. दीदीचं वस्त्रपूजा नावाचं ब्रँड पण आलंय, तर नाही का सपोर्ट कर नवीन ब्रँड दीदीचं. एवढं बोलत आहात तू, कसे आहेत ते कमेंटमध्ये सांगा. तर आज मम्मीच्या बर्थडेच्या दिवशी मी तिच्या हस्ते वस्त्रपूजाचं ओपनिंग केलं. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हे माझ्या मावशी आहेत, हे कधी ब्लॉगमध्ये दिसले नाही, पण हे तर बघा, हे दोघी माझे मावशी आहेत. काही माझी मोठी मावशी आहे सगळ्यात, काय आली नाही तू असं असतं का कुठं? कधी कळलं, सांगितलं नाही मला तू. चालू ब्लॉग कधी मला सांगितलं? पण कसं वाटलंय तुला? एकदम मस्त. वुमेन वेअर आपल्या मुलींसाठी किंवा लेडीजसाठी कुर्ती कपडे सुरू केले. मम्मीच्या बर्थडे आज हस्ते मी ओपनिंग चा अनाउन्समेंट केली ऑनलाईन, आणि लवकरच ऑफलाईनची पण सुरू समजेल. तर कसं वाटते तुला? मस्त, एकदम सो नाईस. आणि तू दिली का पार्टी? येस, माझ्या तर्फेने आधी पार्टी. वाव, व्हेरी नाईस. बस पण गेली खायला, अजून कोण आम्ही जेवलो पण नाही. बघा काय खाते मम्मी तू, सबस्क्रायबरला सांग की काय खाते. बटर, चिकन बटर, बटन. येस, ओय गो, कसा बोललास डेंजर ब्लॉग मध्ये. जबरदस्त खाना आता भाई. हर्षवर्धन चल, लागलं बघ ना पायाला. काय लागलं? चप्पल कुठे? रात्रीवर मला पाय चोळायला लावलं त्याने. व्हिडिओ स्टार्ट करू का? बच्चा बडा बन गया माझी गाईज. तुम्ही ह्याला ब्लॉग मध्ये नसेल बघितलं किंवा बघितलं पण असेल, हे त्यांना कोणाशी काहीच घेणं देणं नाही. ही गँग फक्त बस, येस, इतकेच लेणं देणे काही. ते बॉस हे काय करत अळे करत होता. हा काही सुद्धा टाइमपास चाललंय चुपच्या मध्ये. तर गाई स्वतः सकाळपासून ते आतापर्यंत रात्रीचे 10 वाजले, तरी पण मी ब्लॉग घेतला. आणि मला हे सांगायचं, हे बघा तुम्ही बघू शकता
ज्याचं ओपनिंग आपण मम्मीच्या हस्ते केलं होतं. तर येस, वस्त्रप्रभा मी स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे, म्हणजेच आपली वुमेन क्लोदिंग वेअर, वुमेनचे कुर्तीज, पॅन्ट सेट, पूर्ण जे पण आपले डेली वेअर ऑफिस वेअरला असतात ते, आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि फ्री होम डिलेवरी. तर लगेच जाऊन मी तर नंबर पण शेअर करते आणि माझं इन्स्टापेज इन्स्टापेजचं पण शेअर करते, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते. तर लगेच जाऊन त्या पेजला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण एक चॅनल बनवलं आहे मी वस्त्रपूजा म्हणून, त्या पेजला पण लगेच फॉलो करा आणि खूप प्रतिसाद द्या गाईस, कारण तुमच्या हेल्पची आणि तुमच्या सपोर्टमुळे मी काहीच नाही आहे आणि माझी सुरुवात आहे. तर नक्की मला सपोर्ट करा आणि लवकर लवकर शॉपिंग करा. आत्ता सध्या आम्ही ऑनलाईन सुरू करणार आहेत, तर आणि 2 दिवसातच ऑफलाईनमध्ये इतका स्टॉक गेला ना की ऑनलाईनसाठी खूप कमी राहिलेला. पण आता ऑनलाईन सर्व्हिसेस आम्ही सुरू केलेल्या आहेत, तुमचे ऑर्डर्स आम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. सो नक्की जाऊन शॉपिंग करा वस्त्रपूजामधून आणि खूप सारं प्रेम द्या. सो नक्की शॉपिंग करा वस्त्रपूजामधून आणि खूप सारं प्रेम द्या. आणि येस, आता ह्या प्रकारे मी माझा ब्लॉग पण एंड करते आणि थँक्यू गाईज, असंच सपोर्ट असू द्या आणि लवकर आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट करा. सो थँक्यू गाईज, आणि हा व्लॉग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.